तर विरोधी पक्षनेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकला, असा दबाव टाकणं योग्य नाही असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. विरोधी पक्षनेत्यांवर काय कारवाई करता येईल यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलंय. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी काल पोलिसांनी बोलावलं होतं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला होता. पोलिसांवर असा दबाव आणणं योग्य नाही आणि ते खपूनही घेतलं जाणार नसल्याचा इशारा गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिलाय. दरम्यान सरकारकडून शेयवादाचं राजकारण सुरू असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारचा शासकीय कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की अशा प्रकारे पोलिसांच्यावर दबाव टाकणं किंवा पोलिसांना पोलिसांना दबाव टाकणं हे योग्य नाही आणि त्या दृष्टिकोनातून यापुढच्या काळामध्ये अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. 7,000 रेमडेसिवीर देणारा आणि टप्प्याटप्प्याने 50,000 देणारा जो आहे त्याला दमबाजी सुरू झाली की भारतीय जनता पार्टीला देऊ नका, कारण भारतीय जनता पार्टी गावोगाव ते रेमडेसिवीर देईल, लोकांना रिलीफ मिळेल, मग त्यांना श्रेय मिळेल, श्रेयाचा विषय झालेला आहे. तेव्हा त्या ठिकाणी आम्ही परवानगी घेतली, तो माल त्या ठिकाणी आणण्याच्या मुवमेंट झाल्या, त्यावेळेला राज्य सरकारची नाचक्की होणार, कारण जर रेमडेसिवीर आमच्या माध्यमातून आल्या तर सरकारला जमलं नाही, ते विरोधी पक्षाच्या सहकार्यानं झालं आणि त्याच्यामुळे लोकांचा जीव गेला तरी चालेल, आम्हाला राजकारण करायचं, अशा प्रकारची अत्यंत किळसवाणी भूमिका सरकारच्या माध्यमातून केली गेली.